पशुसंवर्धन व परिचार परीक्षा विशेष अतिशय सोप्या मॅथस्ट्रिक कर्ण अनुक्रमे बारा सेंटीमीटर व सोळा सेंटीमीटर असल्यास समभूत चौरसाची बाजू किती सेंटीमीटर असेल हे गणित पहा समभूत चौकुणाचे कर्ण बारा सेंटीमीटर आणि सोळा सेंटीमीटर दिले हा समभूत चौकून याचे जे कर्ण आहेत हा कर्ण आणि हा कर्ण असे दोन कर्ण दिलेले आहेत हा कर्ण बारा सेंटीमीटर म्हणजे हा बाजू सहा आणि हे बाजू सहा हा बारा झाला आणि ह्या आठ आणि हा आठ समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोन करून दुभागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काय समभुज चौकोनाचे कर्ण जे आहेत हे कर्ण कसे दुभागतात हे कर्ण काटकोन करून दुभागतात म्हणून हे जे कर्ण जे दोन आहेत बारा आणि अठरा हिथून इथली जी बाजू आहे ती सहा आहे हिथून हिथली जी बाजू आहे ती आठ आहे म्हणून हा काय आहे काटकोन आहे म्हणजे सहा आठ दोन बाजू मिळाल्या तर आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे म्हणजेच या बाजूची लांबी काढायची आहे या दृष्टीनं हा त्रिकोण झाला पण या पूर्ण आकृतीच्या दृष्टीने ही बाजू झाली आणि या दृष्टीनं हा ह्याचा कर्ण झाला म्हणून पायथागोरसचा एक प्रमेय आहे काय की त्रिकूट आहे पायथागोरसच्या त्रिकुटानुसार हे आपल्याला गणित अतिशय तुंडी पद्धतीनं सोडवता येतं सहा आठ म्हणजे या ठिकाणी कुठले येईल एक त्रिकूट आहे तिनास चारास पाच या गुणोत्तरानुसार हे त्रिकूट बसतं तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ आणि पाच दोन्ही दहा म्हणजे तिनास चारास पाच या त्रिकूटानुसार याची लांबी किती येते दहा म्हणून चौरसाची या समभूत चौरसाची बाजू किती येईल दहा सेंटीमीटर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार म्हणजे ही दहा ही दहा ही दहा ही दहा या आकृतीमधलं सर्वात महत्त्वाचं काय आहे समभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोण करून दुभागतात आणि लगेच आपल्याला पायतागुरचा प्रमेय लक्षात आला किंवा त्रिकोट लक्षात आलं हे गणित आपल्याला कमीत कमी फक्त पाचच सेकंदामध्ये सोडवता येतं चला मुलांना आपण पुढील गणित पाहूया की काय समभूज त्रिकोणाची बाजू किती आहे सोळा सेंटीमीटर आहे तर त्या तर क्षेत्रफळ किती समभूज त्रिकोणाची बाजू किती आहे सोळा सेंटीमीटर तर क्षेत्रफळ किती मग आपल्याला एक लक्षात असू द्या की समभूज त्रिकोण त्याचं काय विचारलं आपल्याला क्षेत्रफळ बरोबर समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये तीन छदस्थानी चार गुणले बाजूचा वर्ग मग आपल्याला लक्षात आला असेल की हा जो समभूत त्रिकोणाची बाजू दिलेली आहे म्हणजे वर्गमुळामध्ये तीन छदस्थानी चार गुणले बाजू किती दिले सोळा गुणले सोळा चार एक चार, चार, चार चोक सोळा म्हणजे चोक चौसष्ट चौसष्ट वर्गमुळामध्ये तीन सेंटीमीटर हे समभूज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक समजलं कशा पद्धतीने सोडवलंय कारण का आपल्याला बाजू दिलेली आहे बाजू दिली हे त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आणि त्या सूत्रामध्ये मांडणी केली आणि आपण या पद्धतीने हे गणित सोडवलं चला मुल मुलांना पुढील गणित पाहूया काय दिले गणित एका चौरसाची बाजू चार सेंटीमीटर आहे चौरसाची बाजू किती आहे चार सेंटीमीटर तर चौरसाचा कर्ण विचारलाय चौरसाचा काय विचारलाय कर्ण तर चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळामध्ये दोन असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे वर्गमुळामध्ये किती असतो दोन असतो मग आपल्याला बाजू किती दिली म्हणून चौरसाचा कर्ण आपल्याला या ठिकाणी सांगत असताना बाजू किती दिलेली आहे चार आणि मग बाजूचा किती असतो वर्गमुळामध्ये दोन म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक किती येतो दोन म्हणून चौरसाची बाजू चार सेंटीमीटर असेल तर त्याचा कर्ण चार वर्गमुळामध्ये दोन असतो म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन चला मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया व पुढील गणित पाहूया हे गणित पहा चौरसाचा कर्ण बत्तीस सेंटीमीटर आहे तर परिमिती किती हे गणित सोडवताना पहा चौरसाचा कर्ण किती आहे बत्तीस सेंटीमीटर म्हणजेच एक लक्षात आलं असेल की हे बत्तीस म्हणजे सोळा गुणुले सोळा गुणुले दोन बरोबर याचं वर्गमूळ करा किती येतं चार म्हणून वर्गमूळामध्ये दोन म्हणजे चौरसाचा कर्ण किती मिळाला आपल्याला चार वर्गमुळामध्ये दोन मग आपल्याला लक्षात आला असेल चौरसाची बाजू किती असेल पाठीमागचंच गणित आपण पाहिलेलं आहे तर चौरसाची बाजू ही काय असते किंवा चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळामध्ये दोन असतो म्हणून चौरसाची बाजू किती असेल इथं चार कारण का चौरसाचा कर्ण बाजूच्या पाठीमागच्याही गणितामधील तर बाजूच्या वर्गमुळामध्ये दोन असतो त्याच्यानुसार मग चौरसाची बाजू आपल्याला किती मिळाली चार सेंटीमीटर म्हणून आपल्याला काय विचारले चौरसाची परिमिती काढायची आपल्याला मग चौरसाची परिमिती काढत असताना चार गुणवले बाजू मग आपल्याला चार आणि हे मिळालेलं चार चारंचोक सोळा सेंटीमीटर ही काय असेल त्या चौरसाची परिमिती हे चार म्हणजे चार बाजू आणि एका बाजूची लांबी चार चार इंच सोळा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं त्यानंतर आपण पुढील गणित पाहूया एका घणाची बाजू सहा सेंटीमीटर असेल तर घणाचे पृष्ठफळ किती बघा हे गणित सोडवताना घनाची बाजू किती दिली सहा सेंटीमीटर मग घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणुले बाजूचा वर्ग सहा गुणुले बाजूचा वर्ग कारण का घनाला सहा पृष्ठ असतात आणि त्यांचं बाजूचं वर्ग म्हणजे त्या पृष्ठांचं क्षेत्रफळ आपण काढत असतो म्हणून आपल्याला इथं पृष्ठफळ करतोय घनाचं पृष्ठफळ काढतोय म्हणजे सर्व बाजूंचं बाहेरील बाजूचं मोजमाप करतो आपण सहा गुणोले बाजू किती दिलेले आहे सहा त्याचा वर्ग करायचा आपल्याला म्हणून सहा गुणोले सहा गुणोले सहा कारण का त्याचा वर्ग म्हणून सहा गुणोले छत्तीस सहा गुणोले छत्तीस यांनी याला गुणा याचा गुणाकार येतो दोनशे सोळा सेंटीमीटरचा वर्ग लक्षात आलं घणाचं पृष्ठफळ कसं काढतं की घणाच्या पृष्ठफळाचं हे सूत्र आहे आणि आपण जर पुढे पाहिलं तर घणाचे घनपळाचं सूत्र काय आहे घणाचे घनपळ जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे काय बाजूचा घन काय तो बाजूचा घन आता हेही गणित सोडवत असताना एक लक्षात आलं असेल की घणाची बाजू किती दिलेली आहे जर घनपळ काढायचं असेल त्याचं घनपळ सुद्धा काय बाजू किती दिलेली आहे सहा त्याचं किती घनपळ काढा म्हणजे सहा गुणोले सहा गुणोले सहा बरोबर दोनशे सोळा घन घन सेंटी सेंटीमीटर हे त्याचं घनपळ सुद्धा तेवढंच मिळतं लक्षात आलं मुलांना हे गणित कसं सोडवलं घणाचे पृष्ठफळ काढायचे असेल घनपळ काढायचे असेल तर या पद्धतीनं आपण हे गणित सोडवू शकतो चला मुलांनो म्हणून पर्याय क्रमांक किती येतो ए चला मुलांना आपण पुढील गणित पाहूया एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर आहे दुसऱ्या चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर आहे तर दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती मुलांनो अतिशय सोपा असणारं गणित की काय चौरसाची बाजू किती दिली एका चौरसाची बाजू दिली बारा आणि दुसऱ्या चौरसाचा कर्णसुद्धा किती दिलाय बारा मग आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एक दोन सूत्राचा आपण वापर करतो जर बाजूवरून दिला असेल तर आपण करतो बाजूचा वर्ग आणि जर कर्ण दिला असेल तर एक छदस्थानी कर्ण वर्ग ही दोन सूत्र आहेत हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांना हे सूत्र माहीत नाही म्हणून आपण जर चौरसाची बाजू किती आहे बाजू बारा तर क्षेत्रफळ काढत असताना आपण कसं काढणार क्षेत्रफळ बाजू किती आहे चौरसाची बारा तर क्षेत्रफळ बरोबर किती येईल बाजूचा वर्ग मग किती आहे बाजू बारा तिचा वर्ग केला की त्याला एकशे चौवेचाळीस चौ मीटर बरोबर आहे की नाही एकशे चौवेचाळीस मिळाला आपल्याला मग आता या गणितामध्ये दुसरा काय दिला आहे चौरसाचा कर्ण दिलाय कर्णे किती आहे बारा तर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काढतो एक छदस्थानी दोन कर्ण वर्ग काय लक्षात आलं एक छदस्थानी दोन कर्ण वर्ग मग किती आलं एक छतस्थानी दोन गुणवलेख कर्ण किती आहे बारा किती आहे बारा गुणवले बारा बेक बे बेसाहे बारा बारसं खूम बहात्तर पहा आपल्याला दोन मिळाले आपल्याला गणितात काय म्हणजे बाजूवरून एकशे चव्वेचाळीस क्षेत्रफळ श्योंच्र मिळतं कर्ण बारा असेल तर बहात्तर क्षेत्रफळ मिळतं मग आपल्याला त्याने गणितात विचारले फरक किती फरक जर काढायचा असेल तर आपण काय करतो एकशे चव्वेचाळीस वजा बहात्तर यांचा फरक मिळतो बहात्तर चौरस सेंटीमीटर म्हणजे किती फरक मिळाला बहात्तर मग पर्याय क्रमांक किती येतो दोन समजलं मुलांना कशा पद्धतीने सोडवलं बाजूवरून चौरसाचं क्षेत्रफळ काढणे कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढणे हे दोन्ही क्षेत्र बाजूवरून काढलं कर्णावरून काढलं एकशे चव्वेचाळीस बाजूवरून मिळालं बहात्तर चव कर्णावरून मिळालं या दोन्हीमधला मधला फरक मिळतो बहात्तर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन अशा पद्धतीचे प्रश्न निश्चितपणे परीक्षेला विचारले जाऊ शकतात पुढील गणित पाहूया पुढचं गणित काय दिलेलं आहे सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती अत्यंत महत्त्वाचं गणित अतिशय सोपं अशा पद्धतीचं गणित असेल याचे साधी सोपे ट्रिक्स काय आहे किती त्रिज्या दिली सात सेंटीमीटर तर अर्धवर्तुळाची परिमिती काढायची असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर छत्तीस छदस्थाने सात गुणुले त्रिज्या गुणुले काय त्रिज्या ह्या सूत्रामध्ये मांडा मग आपण केलं छत्तीस छदस्थाने सात त्रिज्या किती आहे सात सात एक सात निघून गेलं म्हणून अर्धवर्तुळाची परिमिती किती आली छत्तीस सेंटी मीटर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन मी समजा आणखी हे गणित असं सोडवलं आपण तर हे सोडवलं मी असं दिलं चौदा सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती किती त्रिज्या दिली चौदा सेंटीमीटर त्रिज्या असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती किती सात सेंटीमीटर त्रिज्या असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती किती येते छत्तीस चौदा सेंटीमीटर त्रिज्या असेल तर आपण त्याच पद्धतीने गणित सोडवतो ते कसं छत्तीस छदस्थानी सात गुणोले त्रिज्या म्हण छत्तीस छदस्थानी सात गुणोले हे किती आहे चौदा म्हणून सात एक ही त्रिज्या किती दिली चौदा सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे छत्तीस गुणोले दोन बरोबर बहात्तर सेंटीमीटर येईल पण आपल्याला गणितात विचारले सात आणखी अध अधिक माहितीसाठी आपण चौदा सेंटीमीटर त्रिजा असताना अर्धवर्तुळाची परिमिती किती मिळते बहात्तर सेंटीमीटर मिळते ही साधी सुपी ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीचं गणित आलं तर फक्त दोन ते तीन शकंदामध्ये तुम्ही हे गणित सोडवू शकता मुलांना अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे कोणता मैत्री मॅथ्स चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा अनेक ट्रिक्स जर पाहायचं असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा